ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रेकॉर्ड वरील मोबाईल चोरट्याचा अटक, सहा गुन्हे उघड, सांगली शहर पोलिसांची कारवाई। सांगली शहर पोलिसांनी रेकॉर्ड वरील चोरटा बालाजी लक्ष्मण चव्हाण, वय वर्ष 31 राहणार, रामनगर चौथी गल्ली कोल्हापूर रस्ता सांगली, याला अटक करून मोबाईल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले। त्याच्याकडून 70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते। त्यानुसार उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदारांचे पथक तयार केलं होतं। पोलीस अंमलदार संदीप पाटील व अमित मोरे यांना रेकॉर्डवरील आरोपी बालाजी चव्हाण हा संशयितरित्या बसस्थानक परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तिथे जाऊन चव्हाणला ताब्यात घेतलं, अंगझडती घेतली असता मोबाईल मिळाला। मोबाईलबाबत कसून चौकशी केल्यानंतर 3 महिन्यापूर्वी गावभाग सांगली येथून चोरल्याचे सांगितले। त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर 6 ठिकाणी मोबाईल चोरल्याची कबुली दिली। त्याच्याकडून आणखीन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। अंमलदार संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, डॅनियल घाडगे, अभिजित माळकर, अमित मोरे, झाकीर हुसेन काजी, संतोष गळवे, गौतम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। महानकर न्यूजसाठी आदि माने, मिरज।